आज सृजन का कार्यक्रम चाललेला आहे आणि राज्यामध्ये ईडी आपल्या पाठीमागे लागले काय सर? गेले अनेक दिवस जगातली सगळ्यात मोठी सृजन भजन स्पर्धा त्याच्या नियोजनात मी असेल माझे सर्व सामाजिक कार्यकर्ते व्यस्त होते। आज सुद्धा आपण जर त्या ठिकाणी बघितलं तर आम्ही सर्वजण आध्यात्मिक विचाराने मग्न त्या ठिकाणी झालो होतो, भक्तिमन त्या ठिकाणी झालो होतो। मीडियाच्या माध्यमातून सकाळपासून काही बातम्या टीव्हीवर आलेल्या मी ऐकल्या, पण त्या काय आहेत, कशाच्या बेसिसवर त्या बातम्या आलेल्या हे त्या ठिकाणी मला माहीत नाही। मला सुद्धा त्या बाबतीत खोलात जावं लागेल, समजून घ्यावं लागेल। आणि ज्या पद्धतीची बातमी आलेली आहे तर जे लोक माझ्याशी संवाद साधणार आहेत, माझ्याशी चर्चा करणार आहेत, त्यांचा निरोप त्या ठिकाणी आल्यानंतर काय खरं काय खोटं त्या ठिकाणी नक्कीच मी सांगेल। पण याच्या पलीकडे जाऊन याच्यावर अजून काय माझ्या मनामध्ये त्या ठिकाणी नाही। आता वातावरण इथं एकदम भक्तिमय आहे, अनेक लोक महाराष्ट्रातून या ठिकाणी आलेले आहेत, सर्व संत पीठाचे प्रमुख मान्यवर गुरुवर्य या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत। आणि हा कार्यक्रम अतिशय सुंदर असा, जगातला सगळ्यात मोठा, ज्याच्यामध्ये 10,000 पेक्षा जास्त लोकांनी सहभाग घेतला, 1,200 पेक्षा जास्त जे भजनी मंडळ होते त्यांनी याच्यामध्ये सहभाग केला आणि महाराष्ट्राच्या बाहेरून 150 पेक्षा जास्त भजनी मंडळे या स्पर्धेमध्ये आलेली आहेत। जे सांगण्यात आलेलं आहे ते कुणी सांगितलेलं आहे, कुणी ती बातमी आउट केलेली आहे, त्याबद्दल काय ती बातमी आहे, काय कागद आहे, हे मी काय त्या ठिकाणी बघितलेलं नाहीत, ते मला बघावे लागतील। आणि बघितल्यानंतर नक्कीच लवकर त्या बाबतीत मी बोलेल। आणि जे काही लोक असतील, जे कुणी त्याच्यामध्ये मला बोलावतील, जे काही यंत्रणा त्या ठिकाणी असेल, आधीही सहकार्य केलेलं आहे। गेल्या अनेक वर्षांमध्ये अनेक वेळा त्या ठिकाणी मला विविध ज्या केंद्रीय यंत्रणा आहेत त्यांनी विविध गोष्टीसाठी मी असेल माझ्या अधिकाऱ्यांना बोलावलेलं आहे। गेल्या म्हणजे सत्तेत येण्याच्या 5 वर्ष आधी सुद्धा CID पासून EOW अशा काही संस्थांनी सुद्धा माझी असेल माझ्या अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी एन्क्वायरी केलेली आहे। त्यावेळी जसं सहकार्य केलं तसंच यंदा सुद्धा त्या ठिकाणी मी करेल असं आश्वासन आपल्या माध्यमातून मी सर्व लोकांना त्या ठिकाणी करतो। आपले प्रतिस्पर्धी राम शिंदे यांनी आरोप केलेला आहे की DPDC मध्ये जी कामं झालेली आहेत ती निकृष्ट पद्धतीने झालेली आहेत आणि आपल्या सहकाऱ्यांना जी ठेके कामाचे ठेके दिले होते असा देखील आरोप आहे। 20 कोटीचा आरोप आहे पाणंद रस्त्यामध्ये आणि त्याची आता चौकशी। ते DPCच्या माध्यमातून मिळालेले रोड नाहीत, सरकारच्या मदतीने त्या ठिकाणी मिळालेली ती कामं आहेत। पर किलोमीटरचा रेट बघितला तर महाराष्ट्रात सगळ्यात कमी पर किलोमीटर रेटली त्या ठिकाणी ती कामं झालेली आहेत। त्याच्याचबरोबर 2.5 लाख सामान्य शेतकऱ्याला आणि लोकांना त्या पाणंद रस्त्याचा फायदा हा त्या ठिकाणी झालेला आहे। मंत्री महोदय त्यावेळी जे होते तेच आत्तासुद्धा आहेत आणि जर आपण सरकारकडनं सुद्धा जे लिखित उत्तर त्या ठिकाणी त्यांच्या लक्षवेधीला राम शिंदेच्या लक्षवेधीला दिलेलं ते तुम्ही त्या ठिकाणी वाचावं। एक तुम्हाला सर्वांना सांगतो, काही लोक सकारात्मक विकासाच्या मुद्द्यावर त्या ठिकाणी चर्चा करत असतात आणि काही लोक रडीचा डाव त्या ठिकाणी खेळत असतात। माझे जे विरोधक आहेत ते ठीक आहे, लोकातून निवडून आले नसले तरी MLC त्या ठिकाणी मागच्या दरवाजाने ते झालेले आहेत। लोकांना काय पाहिजे हे त्या ठिकाणी माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला माहितीत म्हणून मला त्या ठिकाणी निवडून दिलेलं आहे। पाणंद रस्त्यामुळे किती लोकांचा फायदा झालाय हे त्या ठिकाणी तिथे असणाऱ्या लोकांना माहिती आहे। 100 कामं जेव्हा त्या ठिकाणी होत असतात, ज्या ठिकाणी मुरुम असतो, ज्या ठिकाणी नसतो, ज्या ठिकाणी नसतो तिथं जे काही शेतातलं नाहीतर आसपासच्या भागातलं मुरुम त्या ठिकाणी टाकला जातो आणि कधी कधी आत्ता मोठ्या प्रमाणात पाऊस काही काही ठराविक ठिकाणी झालेला आहे, त्यामुळे कमी किमतीमध्ये पर किलोमीटर काम केलं असल्यामुळे काही ठिकाणी काही गोष्टी दिसत असतील, पण जे कोणी एन्क्वायरी त्या ठिकाणी करतील लक्ष त्याच्यामध्ये घालतील, सत्य काय हे सामान्य लोकांच्या पुढे येईल। त्यामुळे माझ्या विरोधामध्ये जे काही लोक आहेत ते त्यांच्या प्रयत्नातून मी
केलेलं काम हे त्यांना त्या ठिकाणी अधिक करता नाही आलं, याच्याही पुढे करता येणार नाही, म्हणून तिथं कसं रडीचा डाव खेळता येईल तसं ते प्रामाणिकपणे ते प्रयत्न करत आहेत. मी सामान्य लोकांना जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत, विकास काम आहेत, ते प्रामाणिकपणे करत राहील. दिल्लीमध्ये 20 खोक्यांची चर्चा आहे, आपमध्ये काही मंत्री आमदार देखील खोक्यांची चर्चा आहे, काय वाटतं याच्यावरती? आणि दिल्ली अधिवेशनामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एकच भीती वाटते की जेव्हा एवढे मोठे आकडे हे आमदारांना फोडण्यासाठी त्या ठिकाणी वापरले जातील तेव्हा सामान्य लोकांचं प्रतिनिधित्व करणारे काय वेगळे घटक असतील, जे कुणी एखाद्या कामगारांचे प्रतिनिधित्व असतील, वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधित्व करत असतील, शेतकऱ्यांचं करत असतील, असे सामान्य लोक ज्यांच्याकडे पैसा नाही अशा लोकांना येत्या काळामध्ये लोकांचं आमदार म्हणून प्रतिनिधित्व करत असताना कदाचित अडचण येऊ शकते. इतका मोठा प्रमाणात पैसा हा IQ माहितीवर हा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी वापरला जातो. भीती एवढीच आहे की तिथं सामान्य लोकांना संधी मिळणार नाही, त्यामुळे आपल्या सर्वांना प्रयत्न करावे लागतील की सामान्य लोकांना जास्तीत जास्त प्रतिनिधित्व, त्याच्याचबरोबर ज्या लोकांना खऱ्या अर्थाने लोक प्रतिनिधी म्हणून बघत असतात त्या लोकांना कसं प्रतिनिधित्व मिळेल यासाठी सगळ्यांनाच प्रयत्न करावे लागतील. आताचं सरकार सुडबुद्धीने कारवाई करते असं वाटतंय? नाही, कारवाई तर करत आहेत, ती कुठली बुद्धी हे या ठिकाणी आपल्याला सांगता येणार नाही. जे काय असेल त्याच्यामध्ये आपल्याला बघावं लागेल. फक्त काय की आज सामान्य लोकांच्या हिताचे प्रश्न आहेत, तिथे शेतकरी असतील, शिक्षक असतील, युवा असतील, महिला असतील, शहरी असेल, ग्रामीण भागातल्या लोकांचे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत, त्याच्यावर थोडंसं लक्ष देण्याची जरूरत आहे. आता ही जी कारवाई आहे ती कुठल्या हेतूतून त्या ठिकाणी करत आहेत, या सरकारने मुद्दामून ती केली आहे का हे या ठिकाणी मला सांगता येणार नाही. पण एक न्यायव्यवस्थेवर त्या ठिकाणी मला विश्वास आहे आणि मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आणि एक युवा म्हणून त्या ठिकाणी जी कुठली एन्क्वायरी असेल त्याला समोरं जाईल. पण मला खोलात जाऊन काय खरं आहे, काय बातमी त्या ठिकाणी आलेली आहेत, काय कागदपत्र आहेत, ते सुद्धा त्या ठिकाणी बघण्याला मला लागेल असं मला आपल्या सर्वांच्या समोर नमूद करायला वाटेल. दादा, महाविकास आघाडीमध्ये असलेल्या शिवसेनेची आणि आता संभाजी नाही, एक आपण सर्वांनी बघितलं पाहिजे की कुठलीही युती कुठल्या तरी विषय विचार डोक्यात घेऊन त्या ठिकाणी केली जाते. शिवसेनेली तिथं जे संभाजी ब्रिगेड आहे त्यांच्यावर युती केली, त्यांना ती योग्य वाटत असेल. शेवटी लोकांचं प्रतिनिधित्व करणारे जे कुणी असतील, वेगळ्या वेगळ्या छोट्या मोठ्या संघटना असतील, सगळ्यांची ताकद आपल्याला हाती घ्यावी लागेल आणि एक बलाढ्य शक्तीच्या विरोधात त्या ठिकाणी आपल्याला लढायचं आहे. त्यामुळे कुठलीही संघटना छोटी मोठी नसतील, एकाच संघटनेमध्ये अजून दोन भाग त्यामध्ये असतील, सगळ्यांनाच जर विश्वासात घेऊन आपण एवढ्या बलाढ्य शक्तीच्या विरोधात लढलो तरच कुठंतरी मला असं वाटतं की यश मिळू शकतं. पण सामान्य लोकांशी बोलल्यानंतर, त्यांच्यामध्ये राहिल्यानंतर, लोकांच्या मनामध्ये हे जे काय चाललंय त्याबद्दल, त्याच्या विरोधात त्यांची सर्व भावना आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये जे कुठले लोकशाहीच्या मदतीने इलेक्शन होतील त्याच्यामध्ये यश हे सामान्य लोकांच्या विचाराचं आणि अशा सूडबुद्धी नाहीतर समजा दडपशाही ज्याला आपण म्हणतो त्याच्या विरोधातच निकाल आणि सामान्य लोकांच्या बाजूने निकाल येत्या काळामध्ये सर्व इलेक्शनमध्ये लागेल असा विश्वास माझ्यासारख्याला वाटतो. शिवसेनेचा अनेक वर्षांपासून दसरा मेळावा होतो, मात्र आता बंडखोरी सत्ता संघर्षानंतर शिवसेनेला मेळाव्यासाठी संघर्ष करावा लागेल असं चित्र आहे. नाही नाही, तुम्ही जर आदित्य ठाकरेंना बघितलं, ज्या ज्या ठिकाणी ते जात आहेत तिथं मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित राहत आहेत. अजून तर उद्धव ठाकरे साहेब त्या ठिकाणी बाहेर निघणार आहेत, ते जेव्हा निघतील तिथं गर्दी सुद्धा मोठ्या प्रमाणात होईल. आणि जेव्हा त्यांचा दसरा मेळावा असेल, करोना असल्यामुळे कदाचित त्यांनी छोट्या प्रमाणात गेले 2-3 वर्ष घेतला, यंदा ओरिजिनल जी काही पद्धत शिवसेनेची असते त्या पद्धतीत ते घेतील आणि त्याला सुद्धा मोठा जनसमूह उपस्थित राहील असं सुद्धा अनेक लोकांना माझ्यासकट त्या ठिकाणी वाटतं. मोहित कंबोजांनी सांगितलं 12 मध्ये अॅग्रोचा अभ्यास सध्या सुरू आहे. नाही, आता तो जे काय अभ्यास करतात मी काय त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही. माझ्यासमोर ज्या ज्या गोष्टी येतील त्या त्या गोष्टीला उत्तर आणि त्याच्या काही एन्क्वायरी असेल त्याला उत्तर देण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न आणि सहकार्य करेल. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.